व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. राज्यातील 20 कर्मचारी संपावर गेलेले आहेत आणि नागपुरातील सुद्धा 20 कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहे. मी आता आहे नागपूरच्या कोराडी पॉवर स्टेशनमध्ये. कोराडी वीज निर्मिती केंद्र आहे आणि या केंद्राबाहेर सगळे कर्मचारी जे आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि अदानी आणि खासगीकरणाच्या विरोधामध्ये सगळे कर्मचारी जे आहेत ते निषेध करत आहेत, घोषणाबाजी करत आहेत. एकूणच खासगीकरण आणि अदानी कंपनीला जे वीज वितरणाचा परवाना दिला जाणार आहे त्या विरोधामध्ये सगळे कर्मचारी जे आहेत ते आक्रमक आहेत आणि म्हणून आजपासून संपाचा पवित्रा जो आहे या कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. संपावर सगळे कर्मचारी असतील, अभियंते असतील, अधिकारी जे असतील ते संपावर गेलेले आहेत आणि जोपर्यंत खासगीकरण जो निर्णय आहे तो मागे घेतला जाणार नाही किंवा अदानी कंपनीला वीज वितरणाचा परवाना देऊ नये या सगळ्या मागणीसाठी या सगळे कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत आणि त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम झालेला आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्रामध्ये 3 संच जे आहेत ते बंद पडलेले आहेत आणि या कोराडी थर्मल पॉवर म्हणजे कोराडी वीज निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा मध्य प्रदेशमधील आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. वीज निर्मितीवर परिणाम झालेला आपल्या सोबत सगळे कर्मचारी आहेत. आता काय तुमची मागणी आहे, संप पुकारलाय, तुम्ही काय म्हणणार? वीज वितरण कंपनीचा जो परवाना आहे हा अडाणी कंपनीला देण्याचा ह्या सरकारचा घाट आहे. या विरोधात आम्ही जवळपास 1 महिन्या अगोदर संपाची नोटीस दिली होती. अधिवेशनावर, हिवाळी अधिवेशन नागपूरवरती 2 मोठे मोर्चे काढण्यात आले, ज्यामध्ये एक मोर्चा होता 15 ते 20 हजार कर्मचाऱ्यांचा आणि दुसरा मोर्चा होता 35 ते 40 हजार कर्मचाऱ्यांचा. तरीही सरकारला, प्रशासनाला कुठलीही जाग न येता त्यांनी कुठलीही चर्चेसाठी आम्हाला कुठेही बोलावलेलं नाही. त्यामुळे आम्हाला हा संप करावं लागत आहे. आणि आता जो जेव्हा 00 पासून आमचा संप चालू झाला त्याच्या अगोदर यांनी मेस्माची नोटीस लावली. त्या मेस्माच्या नोटीसमध्ये पण त्यांनी जेव्हा संप चालू नाही झाला तेव्हा तुम्ही मेस्माची नोटीस लावली आणि जसा 00 पासून संप चालू झाला संपूर्ण युनिट जवळपास 60% युनिट महाराष्ट्रातले हे पूर्णपणे बंद पडलेले आहे आणि कोराडी ही जवळपास हा 0 लवकरात लवकर होऊन जाईल. सरकारचं काय म्हणणं आहे, सरकारशी तुम्ही चर्चा झाली, सरकारचं काय म्हणणं आहे संदर्भात? सरकार अजूनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक त्यांनी निर्णय घेतलेला नाही. आज त्यांनी 1 वाजता मीटिंग आयोजित केलेली आहे. इतक्या 1 महिना आधी नोटीस देऊन सुद्धा त्यांनी आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. आता वेळेवर त्यांनी आज सगळ्या संघटना संपर्क गेल्यानंतर त्यांना आता 1 वाजता त्यांनी सगळ्या संघटनांना मीटिंगसाठी बोलावलेलं आहे. काय परिणाम झाला वीज निर्मितीवर, कोराडी असेल, खापरखेडा असेल, काय सध्याची परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती अशी आहे की सध्या तरी चालू आहे पण एकंदरीत आमचा जो संघर्ष आहे, किती कर्मचारी तुम्ही संपात सहभागी झालेले आहेत? 100% जवळपास 99.9% एवढे कर्मचारी आपण संपात सहभागी आहोत. सगळ्यांचा सहभाग आहे, सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग. परिणाम झालेला आहे? हो नक्कीच. आणि अंधारात जाईल यामुळे संपूर्ण 24 तासात तर संपूर्ण महाराष्ट्र हा अंधारात जाईल. याचा परिणाम शासनाला दिसेल की आपला जो हा उद्योग आहे हा खासगी भांडवलदाराला द्यायचा कसा आणि हे अदानीला समांतर पॅरलल लाईन ट्रान्सकोची किंवा आणखी भविष्यात उद्या चालून वितरण आणि जनको हे सुद्धा देण्याच्या या शासनाचा घाट घातलेला आहे यांनी. त्या विरोधात हा आमचा एल्गार या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे आणि यामुळे 24 तासात हा महाराष्ट्र अंधारात जाईल. आणि काय भूमिका असेल, काय भूमिका असेल म्हणजे आता सरकार सोबत चर्चा झाली नाही झाली आणि जर त्यातनं मार्ग निघाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय? आमची सध्या सर्व युनियनकडनं 72 तासांची आंदोलनाची भूमिका आहे आणि हा जो उद्योग समूह आहे हा सर्व कॉमन जनतांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे आणि हा जो वीज निर्मिती प्रकल्प जसं कोराडी झाला, खापरखेडा झाला, चंद्रपूर झाला, असे अनेक वीज प्रकल्प महाराष्ट्रात हे सरकारी उद्योग प्रकल्प आहे आणि या सरकारने मागील 5 वर्षापासून केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी जो घात घातला आहे ह्या घातामुळे अल्टिमेटली याचा सर्वांचा परिणाम हा शेतकऱ्यांवर होणार आहे आणि आम्ही सर्व लोक हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी आंदोलन करतो. तुम्ही मागे हटणार नाही? आम्ही मागे हटणार नाही हो. यानंतर 18 तारखेपासून ह्या 3 दिवसांमध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, सरकारने केल्या नाही तर 18 जानेवारीपासून बेमुदत संपवावर आम्ही सर्व संघटना पुन्हा एकदा जाणार आहोत. आज सरकार सोबत चर्चा आहे कर्मचाऱ्यांची, कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची, मात्र यातनं जर तोडगा निघाला नाही तर मात्र 18 तारखेपासून आम्ही बेमुदत संपवणार आहोत.
असा इशारा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे आणि कर्मचारी जे आहेत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. खाजगी धरण असेल किंवा अदानी कंपनीला वीज वितरणाचा परवाना देऊ नये या मागणीसाठी हे कर्मचारी जे आहेत ते आक्रमक आहेत, आग्रही आहेत आणि म्हणून आजपासून 72 तासाचा संप जो आहे तो कर्मचाऱ्यांचा सुरू झालेला आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार आहे असे म्हणतात. आणि सोबतच ऊर्जा मंत्री मुर्दाबादचे सुद्धा नारे या ठिकाणी दिले जात आहेत. 50 कोटींचे नारे जे आहेत या ठिकाणी दिले जात आहेत आणि आक्रमक हे सगळे कर्मचारी आहेत आणि खासगीकरणाच्या विरोधामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि संप 72 तासांचा सुरू झालेला आहे. सरकारची जर तडजोड झाली नाही किंवा सरकारची योग्य बोलणी झाली नाही तर हा संप जो आहे तो पुढे राहणार आहे आणि त्यामुळे राज्यातील वीज वितरणावर वीज निर्मितीचा परिणाम होणार आहे आणि राज्य काळखोत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरामॅन सौरभ भोले सर, संजय डाब, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.